सबस्क्राइब करा सातारचा गणेश या चॅनेलला आणि शेजारील घंटाही दाबा म्हणजे नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारचा गणेश. आणि मी गणेश शिंदे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा या नवीन कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा कशाशी संलग्न आहे हे तुम्हाला माहितीच आहे, टायटल म्हणजेच व्हिडिओचं नाव आणि थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की हा व्हिडिओ कशाचा. तर एक 4-5 दिवसाचा प्लॅन होता पण त्याच्यामध्ये थोडं गाडीचा आपला प्रॉब्लेम आल्यामुळं बघू शकतो गाडी तुम्ही तसंच गाडीला आणलंय. आज हवा वगैरे भरली आणि सकाळी निघालो. सकाळ म्हणता म्हणता 8:30 आणि पुन्हा नंतर बघितलं तर आपण पेट्रोल वगैरे काय भरलं नव्हतं गाडीमध्ये, त्यामुळे मग गेलो कोरेगावात पेट्रोल भरलं आणि कोरेगावात पेट्रोल भरल्यानंतर मग इकडे आलो. तर आजचा प्लॅन हा म्हणलं एक सुरुवात चांगली दिवाळीची जर करायची असेल तर या जागेसारखी कुठली जागा नसेल की तिथून तुम्ही चांगली सुरुवात करू शकता. बाकी काही नाही, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. काल वसुबारस होती, त्याच्यानंतर आज दिवाळीचा दुसरा दिवस, त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावो, कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर हो आणि तुमचा परिवार सुखी समाधानी ऐश्वर्य समृद्धी सगळं काही असं लाभो अशी माझी आंबे मातेचरणी प्रार्थना. त्यासाठीच मी आलो आहे. तर म्हणलं माझ्याकडून कसं काय हे ठिकाण राहू शकतं, म्हणलं आता आपलं एवढंच जवळ असेल तर मी कसं काय गेलो नाही. म्हणून म्हणलं आज काही जरी झालं, दिवाळी असो किंवा काही असो, म्हणलं आज काही जरी झालं तरी जायचंच. आणि आज आपण प्रत्यक्षात या गडाला भेट देणार आहोत आणि त्या गडाची माहिती घेणार आहोत. तर चला तर मग आपण गडावरती जाऊ. तर आत्ता आपण आलो गडाच्या पायथ्याशी. तुम्ही बघू शकता 4-चाकी 2-चाकी किंवा तुमच्या जर कोणत्या ट्रॅव्हल्स वगैरे बारीक असतील छोट्या मोठ्या मिनी ट्रॅव्हल्स वगैरे तर जाण्यासाठी वर मार्ग आहे, म्हणजे थोडक्यात डांबरे रस्ता आहे वर जाण्यासाठी, डांबरे रस्ता आहे मागे जाण्यासाठी. तर मंडळी आपण सध्या आता पोहोचलेलो आहोत डोंगराच्या पायथ्याशी आणि तुम्ही जर मागाशी दाखवलेला रोड बजर बघितला असाल तर तो होता तो 4-चाकी जाण्यासाठी किंवा 2-व्हीलर वगैरे जाण्यासाठी पूर्ण डांबरे रोड होता. वर डोंगर डायरेक्ट डोंगरापर्यंत जाऊ शकता तुम्ही. पण त्याच्यानंतर जर तुम्ही थोडं पुढं आला तर किन्ने गावाच्या साईडला तर इथं तुम्हाला एक कच्चा रोड दिसेल. कच्चा रोड आला किंवा तुम्ही जर खालून आला तर मग 4-चाकी जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणायची असेल तर किन्ने गावच्या खालून हा रोड दिसतो. तर त्या रोडनं जर आला तुम्ही डायरेक्ट डोंगराच्या पायथ्याशी येऊ शकता आणि ह्या साईडनं पण येऊ शकता. थोडासा मना येईल अस्ताव्यस्त असलेला रोड आहे, म्हणजे एवढं काही नाही मुरमाड रस्ता आहे, पण तुम्ही तिथून येऊ शकता आणि इथून येऊ शकता. तर कोणत्याही किल्ल्यावर जाण्यासाठी जी ट्रेकिंग करण्यात मजा आहे ना, ते असे गाडी वगैरे डायरेक्टली वर नेऊन देऊच्या देवळापाशी नेणं किंवा देवाच्या देवळापाशी नेणं मला काय आवडत नाही. इथं चांगली आहे सोय गाडी वगैरे लावण्यासाठी. इथं खाली डोंगराच्या बघू शकता माझ्या मी आपली गाडी इथंच लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे बऱ्यापैकी एक 40-50 गाड्या 2-व्हीलर आरामशीर इथं खाली बसू शकतात. बाजूलाही रस्ता आहे, रस्त्याच्याकडे लावू शकता. म्हणजे इथं पार्किंगची वगैरे सोय चांगल्या प्रकारे आहे. तर आता चाललं तर मग आपण गडावरती जाणार आहोत. आज काय माहीत नाही पण आभाळ जास्त असल्यामुळं काय एवढी थंडी वाजना झाली आहे. तर आपण आता उशीर न करता डायरेक्ट डोंगरावरती जाणार आहोत. तर चला तर मग. तर ज्यावेळेस तुम्ही गडाच्या वरती चढणार आहात त्यावेळेसच तुम्हाला इथे एक देवीची पावलं पुजलेली दिसतात. इथूनच सुरुवात होते ते गडाची वरची. तर आता आपण गडावरती जाणार आहोत. कसं आहे मलाही तिकडच्या साईडनं जाता आलं असतं 2-व्हीलरवरती, परंतु गाड्याची जी पायऱ्यावरून जाण्यात मजा आहे ना ती कशातच नाही. आज माहीत नाही पण आभाळ असल्यामुळं आहे ना असे एवढी काय उन्हाची तीव्रता वगैरे नाही. तुम्ही बघू शकता माझ्या चारेबाजूला वरून आभाळ आहे, जणू काय आता काय पावसाळा सुरू असल्यागत, त्यामुळं एवढं काही ऊन वगैरे लागे ना आणि थकवा पण काही ना झाला आहे. फ्रेश मूडमध्ये सकाळी जाऊन यावं म्हटलं का तर उन्हाचं पुन्हा किंवा संध्याकाळचं थोडी घाय होते, शूट करता येत नाही, त्यामुळं म्हटलं की आपण आज सकाळीच गडावरती जाऊन यावं. अशा मोठ्या वगैरे काही पायऱ्या नाही त्या, म्हणजे रुंदी लांबडी आहे त्यांची, परंतु अशा हाईटनं जास्त नाही. तर मंडळी तुम्ही किती जरी तयारी करून आलात तरी आल्यानंतर तुम्हाला गड चढल्यानंतर तुम्ही किती पण ताकदवान असला ना तरी थोडा तरी तुम्हाला थकवा झाल्यानुसार राहणार. मध्ये आधी आहे असं सपय, परंतु त्याच्यानंतर सुद्धा डायरेक्ट असा वरती आणि पायरे बसण्यासाठी वगैरे व्यवस्था आहे, झाडं वगैरे असल्यामुळं कसं आहे सावली वगैरे आहे, त्यामुळे तर एवढा थकवा जाणत नाही. चला मग राहिलेला डोंगर
ऊन वाढायच्या अधिकार पूर्ण करायला लागेल आपल्याला. अजून वर जाऊनही आपल्याला बघायचं आहे नक्की काय काय आहे. चला मग ती तिथं आपली गाडी आणि आता आपण एवढं पायऱ्या चढत आलो आहोत. अजून आपल्याला एवढं वरती जायचं आपल्याला. आत्ता गॉगल लावण्याचं एक कारण म्हणजे डायरेक्टली ऊन पडतं आहे ती माझ्या डोळ्यावरती पडतं आहे आणि त्यामुळं मला कॅमेरामध्ये बघताना त्रास होतो आहे. त्यामुळं मी डोळ माझं असं झाकल्या गेलं होते त्यामुळं मी क्या डोळ्याला आता गॉगल लावलं. तुम्ही बघू शकता इथंही मंदिर आहे. पुन्हा इथं गणपती बाप्पांचं मंदिर आहे. अशी मंदिरं इथं गडावरती निम्म्याच्या वरती पोचल्यानंतर चालू होतात. आता इथून जो पॅच आहे तो पूर्ण सावलीचा असल्यागत आहे. म्हणजे इथं ऊन जरी असलं तरी तुम्ही सावलीला बसू शकता आणि एवढा काही अवघड नाही मला असं वाटलेलं. परंतु एवढा काही अवघड नाही हा गड चढण्यासाठी. वरती आल्यानंतर बजरंगबली यांची मूर्ती कोरीव शिल्प आहे. तर जवळजवळ आपण 75% गडाचा भाग चढलेलोच आहोत. तर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती नाही म्हणलं तरी घाम किती आला. चेहरा अगदी काळा मिट्ट पडला आहे का. आणि माझ्यासमोर बघू शकता तुम्ही तटबंदी किल्ल्याची सुरू झालेली आहे. आता खरा गड म्हणजे काय, गडाची तटबंदी वगैरे काय, ते सगळं मी तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला मग आता जाऊया थेट गडामध्ये. खूप दिवसांची इच्छा होती, त्या इच्छेमधील ही एक इच्छा आज पूर्ण होती. आज काय माहीत नाही पण आज मंदिर बंद का आहे हे माहीत नाही मला. बहु काय होतं इथं, खूप लांबून आले मंदिर बंद आहे, काय कळेना झालं आता काय करावं ते. बघूवरती गेल्यानंतर काय होतं आहे ते सांगतो मी तुम्हाला. तर डोंगरावरती आल्यानंतर एक मोठा कार्यक्रम झाला आहे आपल्या बरोबर. तो म्हणजे ज्याची मला अपेक्षा नव्हती, पण थोडं थोडी कोणकोण होती की असं काहीतरी होऊ शकतं. परंतु 95% अशा धरून मी आलेलो. 5% फक्त अशा होती की नसेल तेवढं, परंतु 95% असे घेऊन आलेलो. पण वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता देऊळ बंद आहे ड्यू टू COVID-19. कोरोना व्हायरसमुळं सध्या देऊळ बंद आहे आणि वरती नोटीस लावलेली आहे. मी येथील पुजारी काकांना फोनही लावला. फोन लावल्यानंतर त्यांनी सांगितलं नोटीस वाचा आणि नंतर मग सांगा आम्ही देऊळ उडू का. त्यामुळं त्यांना जास्त काही न बोलता सांगितलं ठीक आहे आम्ही इथूनच पाया पडतो आणि इथूनच जातो. तर इथून पुढे एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुम्हाला माहीत असेल तरच तिथं त्या व्हिजिट द्या देवळांना किंवा कुठेही. जर ते उघडलेले असतील दरवाजे तरच तिथं जा, अन्यथा तुमचा असं काही नाही पण आतील जे आपल्याला दाखवायचं होतं ते तुम्हाला मी दाखवू शकणार नाही. जे काही बाहेरूनच माहिती दिली ते मी आता बाहेरून देतो, माझाही न इलाज आहे. तर चला आता वर जाऊ, तिथं पाया पडू वरती जाऊन आणि मग आपल्या घरी मार्गस्थ होऊ. यासाठी कधीही याच्या अधिकार कोणत्याही गडावरती किल्ल्यावरती पूर्ण माहिती काढा, आहे का चालू नाही का चालू. इथेल मंदिर देवस्थान ट्रस्टचा नंबर वगैरे घ्या, पुजारी काकांचा नंबर घ्या. ऑनलाईन नसेल तर कोण आजूबाजूच्या गावात ओळखीचं आहे का बघा, तिथून फोन लावा आणि मगच या. माझ्या मागं काय आहे मला माहीत नाही, तिथं की मी आत्ता थांबलेलो 10 मिनटं. पण बरं आहे बसण्यासाठी वगैरे. तुम्ही इथं बघू शकता जर गाडीवरून आला टू व्हीलर फोर व्हीलर तर इथं पार्किंगची सुविधा आहे. तुम्ही बघू शकता तिकडून आपण आलो आहे खालच्या साईडनं, त्यामुळं आपण त्या रस्त्यानं आलो आहे. माहिती काढावी आणि मगच यावं. तुम्ही बघू शकता माझ्या मागं जे फोटोमध्ये दाखवलेलं ते आज इथं दिसतं आहे तुम्हाला. कसं आहे, भारी वाटते ना, पुरातन काळ. तर पहिल्यांदा आपण आता आल्यासारखं पाया वगैरे पडून घेणार आहोत. तर आपण पाया वगैरे पडलेलो आहोत इथं. माझी शंका सरासर खोटी झाली. जो आपला नियम आहे किंवा जो GR काढला शासनानं त्याच्यानुसार मंदिर अजूनही चालू नाहीत एवढं ध्यानात ठेवा. कोणत्याही गावचे असो ना तर कोणत्याही जिल्ह्यात असो ना तर काही असो, मंदिर अजूनही चालू नाहीत. आता निघालो आपण घरी. साखरगडाबद्दल जर तुम्हाला मंडळी माहिती जर सांगायची गेली
तर महाराष्ट्रातील हा एक अपरिचित असा किल्ला आहे की जो या 1.5 ते 2 एकरावरती पसरलेल्या टुमदार डोंगरावरती हा बांधला गेलेला एक किल्ला आहे, जो म्हणजे साखरगड. तर अंदाजे 800 ते 900 किंवा 1000 आसपास पायऱ्या आहेत त्या. जर तुम्ही पायऱ्याच्या साईडनं जरी येत असाल डोंगरावरती किंवा किल्ल्यावरती, तर डोंगरावर चढताना जर तुम्ही बघितल्या तर सुबक शिल्पामध्ये कोरलेल्या मूर्ती आहेत. भव्य दरवाजातून जर तुम्ही आत गेला तर मोठ्याशा शिल्पावर कोरलेलं अंबामातेचं भव्य असं मूर्ती आहे, जे की पूर्णपणे अशी वैश्विक रूपाची अंबामातेच्या बलाढ्य रूपाची दर्शन आपणास करून जाते. केवढं मोठं ते रूप असेल अंबामातेचं. तर आत गेल्यानंतर ज्या दीपमाळ वगैरे आहेत त्या लक्ष वेधून घेतात. मंदिराचा जो कळस आहे त्या कळसावरती बऱ्याच प्रकारचे देवी देवतांचे किंवा कोरीव काम आहे, तेही तुम्ही बघू शकता. म्हणजे बऱ्याच वर्षापासून इथं जतन केलेला वारसा, म्हणजे या गावचे किने गावचे कुलकर्णी कुटुंब यांच्याकडून हा वारसा तसाच जतन केला आहे. अंदाजे 1913 ते 1914 साली या गडाचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि युनेस्कोने या गडाला पुरस्कार जाहीर केला, तो म्हणजे तुम्ही जो वारसा सांभाळताय त्याबद्दलचा. जे आपल्या औंच यमाई देवीचं जे मंदिर आहे किंवा यमाई देवीचं जो डोंगर आहे, तेथील ही अंबामाता म्हणजे यमाई देवीची बहीण असं समजलं जातं. तर त्या अंबामातेच्या दर्शनाला आपल्याला आत्ता काही जाता आलं नाही, वरती कोरोनामुळे मंदिर वगैरे बंद होतं, त्यामुळं आता आपण इथूनच दरवाज्यातून देवीचं दर्शन घेतलं आणि निघालोय ते आपल्या गडाच्या पायथ्याशी. तर तुम्ही जर गाडीवरती येणार असाल, जर तुमची पूर्ण फॅमिली असेल, जर कोणाला चालल्याचा वगैरे त्रास असेल, तर तुम्ही पलीकडच्या साईडनं येऊ शकता. तिथून तुम्हाला डायरेक्टली गडाच्या पायथ्याशीच, म्हणजे तिथून एकतर 10-15 पायऱ्या चढल्या तर तुम्ही डायरेक्ट गडावरती जाऊ शकता. गाडावरून खाली येत आहे आता मी बघितलं तर मला वाटलं हे काय दिसतंय, मला वाटलं लाजाळूचंच झाड आहे. लाजाळू नाही, त्याला हात लावलं तरी लाजणं झाले, मीच लाजाळू पण ती लाजणं झाले. गडाच्या आता खाली निघालोय. तर तात्पर्य ह्या व्हिडिओमधून एकच घ्या, तुम्ही जर जात असाल कुठं ना तर प्रॉपर माहिती घ्या तिथे चालू आहे का नाही वगैरे. तिथे एखादा व्यक्ती असेल ओळखीचा नसेल ओळखीचा तरी पण थोडीफार माहिती घ्या. माहिती घेतल्याशिवाय कोणत्याही गडावरती किंवा किल्ल्यावरती आता सध्या तर जाऊ नका कोरोनाच्या काळात, कारण की शासनाच्या जीआरनुसार मंदिरं अजूनही बंदच आहेत. तुमच्या मेंदूत छापून घ्या ही गोष्ट. तुम्ही म्हणाला आता कोरोना संपत आला आहे मी निघालो बाहेर चालतंय असं काही नाही. शासनानं जोपर्यंत नियम लावले तोपर्यंत नियम हे सगळ्यांसाठी लागू आहेत, माझ्यासाठी तुमच्यासाठी सुद्धा. तर आता इथून पुढचे जे आपले व्हिडिओ येतील ते येतील कुठल्या तरी नॅचरल प्लेसेससाठी, पर्यटन स्थळं जे असतील तिथेल येतील किंवा पर्यटन जे जागा आहेत सातारमधील तिथे येतील. तर मला या गडावरचं एक चांगलं वैशिष्ट्य वाटलं, ते म्हणजे या गडाच्या कडेला आल्यानंतर तुम्ही जर अशा बघितल्या ना तरी अशा मोठ्या सिमेंटनं केलेल्या पंथ्या आहेत, त्या पहिल्या नाहीत बरं. या गडां जे गडसंवर्धक जे आहेत किंवा जे गडाची देखरेख करतात, मला वाटतं त्यांच्या वतीनं किंवा या ग्रामस्थांच्या वतीनं केल्या गेलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस गडावर कोणता सण किंवा उत्सव असतो त्यावेळेस या पंथ्यामध्ये जसं की तुम्ही बघू शकता तेल वगैरे भरलं जातं, इथं कापसाच्या वाती लावल्या जातात आणि पूर्ण गड असा दिव्यांनी उजळून टाकला जातो. ते खरंच यकिनी गावातील ग्रामस्थ आणि कुलकर्णी कुटुंब यांचा जे योगदान आहे ते वाखाणण्याजोगं आहे. तर असं काही जर असेल आपल्या गावात किल्ला असेल मंदिर असेल किंवा जे इतिहासाच्या गोष्टी आहेत, तर ते प्रत्येक गावाचं कर्तव्य आहे की त्याचं जोपासना केली पाहिजे किंवा त्याचं संवर्धन केलं पाहिजे की बाबा हां मंदिर चालू आहे तरच या, नाहीतर तुमचा पूर्ण फुकट. म्हणजे तुम्ही देवळाच्या दरवाजापर्यंत जाऊ शकता पण तिथून आत जाऊ शकत नाही, प्रवेश बंद आहे, त्यामुळं तुम्ही येताना चौकशी करूनच या. तर मंडळी आपण शेवटी पोचलो आहोत डोंगराच्या पायथ्याशी, जिथे की आपली गाडी लावलेली आहे बघू शकतो तुम्ही. आणि आता आपल्याला या डोंगराचा निरोप घ्यायची वेळ आली आहे, आंबामातेचा निरोप घ्यायची वेळ आली आहे. तर काही कारणास्तव जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा. एक लाईक मला खूप काही प्रोत्साहन देऊन जाते, तर एक लाईक करायला तुम्ही कचतू नका. एक लाईक करा आणि आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, व्हिडिओ कसा वाटतो तो सांगा. भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये, जिथं की मी निसर्ग आणि तुम्ही असाल. तर चला येतो मग, भेटू अशाच पुन्हा कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.